साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जगतो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन आपल्या वडिलांपेक्षा कमी नाहीये ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि दुर्दैवाने 10 वर्षापासून एक मोठा मंत्री त्याचा मुलगा इथे राज्य करत होता साहेब मोठमोठ्या वल्गना करत होता परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा साधा पुतळा सुद्धा उभारता आला नाही साहेब परंतु आपल्या मदतीने आपल्या आशीर्वादाने मी 25 कोटी रुपयाची शिवसृष्टी उभारतो साहेब मला सांगायला अभिमान वाटतो साहेब का माझा जो अश्वरूढ पुतळा आहे तो या आशिया खंडामध्ये फक्त नांदगाव आणि नांदगाव मध्ये राहणार नांदगाव येथे उभी राहतीये अडीच एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य शिवसृष्टी ज्या वेळेस माझ्या शिवसृष्टीमध्ये माझ्या नांदगावची माय भगिनी जाईल तरुण जाईल ज्येष्ठ नागरिक जातील त्यावेळेस त्याला 100% छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मी इथं आलेलो आहे याची जाणीव होईल असाच पुतळा या ठिकाणी मी बनवील साहेब नतमस्तक नागमदी गए